मध्ये नारळ फुटलाय, आज दिंडी प्रस्थान करते तुकोबारायाची. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आज आपल्यासोबत गिरीश बापट आहेत. बापट सर, मला सांगा, वारकऱ्यांच्या सोयीसुविधेसाठी आणि ही दिंडी यशस्वी व्हावी आणि पंढरपूरला पोहोचावी यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत? असं आहे की आळंदी, देहू, पंढरपूर याचा विकास आराखडा पण बनवला आहे. त्याची कामं मागेपासून चालू आहेत आणि आत्ताही चालतात. विशेष करून आळंदी आणि देहू इथून पालख्या निघतात आणि लाखो वारकरी इथं येत असतात. या निमित्ताने आम्ही दोन चार बैठकाही घेतो. शासन आपल्या अंदाजपत्रकात योजना करते. राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेला आमचा वारकरी बंधू, त्याला कुठेही गैरसोय होऊ नये पाण्यापासून स्वच्छतेपर्यंत आणि निवासापर्यंत. म्हणून आपण बघत असाल की करोडो रुपये खर्च करून निवासस्थान आपण बांधले आणि अजूनही निवासस्थान आणि वारकऱ्यांची सोय आम्ही करणार. त्यामुळे हे एक पवित्र काम आहे, त्याची गणती आम्ही पैशामध्ये करत नाही. जितके पैसे यायला लागतील शासन तेवढे द्यायला कटिबद्ध आहे आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जे जे प्रकल्प आहेत ते सगळे आम्ही पूर्ण करू. विशेषतः पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, ड्रेनेज आणि ते आम्ही करत आलेलो आहोत आणि भविष्या काळात देखील ही सगळी कामं पूर्ण होतील. आज पालखी मार्गाच्या निमित्ताने बरीचशी जमीन संपादन करण्यात आली. केंद्र सरकार आपल्याला पैसे द्यायचे, माननीय नितीनजी गडकरी यांनी आपल्याला पैसे द्यायला सुरुवात केली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनीही भरीव मदत आपल्या या सगळ्याकरता केली. त्यावेळेस तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी म्हणजे आम्हाला दिवाळी साजराही केल्यासारखीच, सण साजरी केल्यासारखीच वाटते आणि अत्यंत नम्रपणे, भाविकपणे आम्ही सगळेजण काम करत असतो. सगळ्या जातीला, धर्माला, समाजाला बरोबर घेऊन त्या समाजाचं भविष्य उज्ज्वल करावं आणि आपण त्याच्यात सक्रिय राहावं हीच तुकाराम महाराजांची शिकवण आम्हाला आहे, ज्ञानेश्वर माऊलींची शिकवण आम्हाला आहे. मी याच तालुक्यातला असल्यामुळे गेले अनेक वर्ष लहानपणापासून या सगळ्या सोहळ्यात येत असतो. पण पालकमंत्री म्हणून या नात्यानं येताना विशेष आनंद होतो. ही विशेष संधी मला तुकोबारा रायांच्या माध्यमातून आणि माऊलींच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं करू आणि वारकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्याकरता जे जे करावं लागेल ते सगळं आम्ही करू एवढं त्याने. यावर्षी सर तुम्ही काय मागाल विठ्ठलाकडे, तुकोबाकडे आणि ज्ञानेश्वराकडे राज्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी आणि वारकऱ्यासाठी? आणि रायांकडे आणि माऊलींकडे आम्ही मागण्याचीच गरज नाही, त्यांच्याच कृपेमुळे आम्हाला हे सगळं मिळालेलं आहे आणि जे मिळालेलं आहे ते समाजाला अर्पण करावं हीच भावना आमची आहे. त्यामुळे सुख, शांती, आनंद आणि आम्हाला काम करण्याची शक्ती आणि प्रेरणा तुकाराम महाराजांनी आणि ज्ञानेश्वर माऊलींनी द्यावी एवढीच मी त्यांच्या जन्मी प्रार्थना करतो आणि त्यांच्याकडे मागणी करतो की हा समाज, हा शेतकरी बांधव सुखी ठेव, समृद्धी ठेव, आनंदी ठेव आणि ते करण्याकरता जे जे आम्ही करणं अपेक्षित आहे ते करण्याची ताकद आशीर्वाद रूपाने आम्हाला मिळावी एवढी त्यांच्याकडे आमची प्रार्थना. सर एक प्रश्न विचारला.